नमस्कार, मी वैभव कुलकर्णी। आपण पाहत आहात SSM न्यूज। कडेगाव तालुक्यात एकीकडे कोरोनाचं संकट थैमान घालत असताना दुसरीकडे पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे। अशा परिस्थितीत कडेगाव येथील लोकनेते अण्णाभाऊ साठेनगर मध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं आहे। नाल्यांच्या दुरवस्था झाल्या आहेत, सांडपाणी रस्त्यावर साठलं आहे, ड्रेनेजच्या पाण्याचे डबके साठत आहेत, त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे। नागरिकांना कोरोना पाठोपाठ अन्य साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे। याबाबत नागरिकांच्या संतप्त भावना जाणून घेऊया। पानाला यात किड्याचा बुतबुत झालेला आहे। इथं जाऊन तुम्हाला मी सरळ कॅमेरा जवळ करून दावतो की ती परिस्थिती हालत गंभीर आहे। ही कोण लक्ष देत नाही, इथं कोण येत नाही। इथं तहसीलदार मॅडम येऊन गेल्या, तुमचे CO आले, तुमचे फौजदार आले, सगळे येऊन आमच्या घरात पाणी शिरून गेले। त्याचा मोबाईलला बिलकुल काही भेटला, कमसेकम 3 आहे भेटला तर आमचा ही नाली तरी ठीक करून द्या। ना आल्यापासून किती प्रॉब्लेम आहे माणसाला, किती प्रॉब्लेम झाला आहे माहिती आहे का? मरायला आले ती माणसं, 10 मिनिटं राहू माणूस वास इतका घाणी, तू इथं हे बंद जर केलं तरी चांगलं होऊ शकतं ना। घरात आमच्या कुणी लक्ष दिलं नाही, काय नाही, नुसती येऊन बघून गेली ती। काय मदत काय मिळाली का नाही? काय मदत मिळाली नाही, काय नाही। किती पाणी आलं होतं घरात तुमच्या? अर्ध्या भिंचे बुडल्या होत्या। कुठं आहे का? आत या, आत येऊन बघा केवढं पाणी आलं। या वर्षी काय तसं आलं तर काय करणार? दरवर्षी पाऊस येतोय आमच्या इथे, पुऱ्या गावाचं पाणी येते, नाल्या सगळा तुडुंब भरलेला असतो आणि सर्व पाणी आमच्या घरातून येतंय आणि नाल्याची स्वच्छता पण नसते। नाला काम आमच्या घरात सगळं पाणी, म्हणजे पावसाळ्यात पाणी आलं की कमर एवढं पाणी असतं। आता भरपूर ठिकाणी म्हणजे इतका प्रसर्ग झाला आहे जा आपला कोरोनाचा, आणि कोरोनाच्यामुळे माणसं लय घरात बसले सगळी, बिलकुल बाहेर निघू शकत नाही कोण। बाहेर गेलं तर पोलीस लोकांना मारतात भरपूर। तिथले मागोड्या समाजातले साठेनगर साईडची पूर घरात बसले आहेत माणसं सगळी, बाहेर जाऊ शकत नाही कोण माणूस। आणि खाण्यापिण्याचं इतकं वांधं झालं आहे आमचं, इतकी विचार करू नका। आणि त्यात ही मच्छर, इतकं मच्छर झाले ती मागच्या वर्षी ते सगळे तुमचे माणसं, तुमचे तहसीलदार मॅडम, ग्रामपंचायतले लोक अशी सगळी येऊन, इन्स्पेक्टर येऊन स्वतः त्यांनी चेक केलं, त्यांनी बघितलं, काही केलं नाही। आमच्या घराचे नुकसान, पाणी भरपूर इतकं शिरलं, आमचं दुकानाचं पाणी शिरून गेलं, एका अलीकडच्या बाईचं घरातून पाणी शिरून त्यांच्या पाक भांडी वाहून गेली त्यांची, हे असली बघते ती बघून येऊन मॅडम स्वतः तहसीलदार मॅडम येऊन इथे गेली, त्यांनी बघितले आमची नावली उली आणि काही सुद्धा काय झालं नाही। वर्ष झालं त्याला, आता दुसरा पाऊस येणार आहे। आता दुसरा पाऊस आल्यानंतर ही परिस्थिती आमची होणार का? अजून ही शासनाला कोण बघणार? ही बघणार कोण? ही ग्रामपंचायतीतली कोण? ग्रामपंचायत आमची माणसं, आम्ही किडे आहे, आम्ही किडे आहे, आम्ही त्यामुळं आमच्याकडे दुर्लक्ष करतात गावातले लोक। आणि आम्ही इथं इतकं प्रॉब्लेममध्ये आहे की विचारू नका तुम्ही। दिवसाचं तुम्ही रात्रीचं 1-5 मिनटंच उभा राहू शकत नाही, सगळ्या मच्छर तुडून खातात माणसाला, उभा राहत नाही रस्त्यावर। बिमारी इतकी डेंग्यूची जमा, आता नवीन बिमारी निघाली, दुसरं कसलं रोग निघाली, ती शासनानं गटर बघितलं पाहिजे। गटराची किती घाण अवस्था, परिस्थिती बेकार आहे। फक्त वर्षातनं एक टाईम येते ते बघून जातात। जर अशा दर वर्षी जर आम्ही मराय पाहिजे काय केलं पाहिजे आम्ही, असं तुम्ही शासनानं मला सांगा की आम्हाला दवा तुमच्या हातानं आम्हाला द्या आणि मारून टाका। असं नाही मराय तर असं तर मराय काहीतरी होईल, त्यासाठी आमच्याकडे गत्ती आहे नाही कुठली, कारण हे शासन बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही। ही गटर आता त्यात किडं पडलेले आहेत गटरमध्ये, आत बांधकाम देतो करून देतो नाले म्हणून सांगितलं, परंतु नाल्याची ह्या हालत बघा, ही नाल्याची हालत बघा, इतकं खतरनाक नालं, इतकं घाण वास येतो आणि किडं पडलेले इतकं इथं आहे ती। ह्या नाल्याची बंदोबस्त करून सगळा व्यवस्थित जर केला तर ती माणूस पुढचा चांगला राहील।